स्वागत पवित्राच्या ठळक घडामोडी। पैशासाठी आपल्या पोटच्या मुलाला विकून टाकणाऱ्या निर्दयी जन्मदात्याला पोलिसांनी अटक केली। सुहास चिमटे असे या बापाचे नाव आहे। मुलगा सांभाळणे मुश्किल झाल्याचे सांगत त्याला फक्त 5,000 विक्री करायला निघालेला हा दगडाचा काही असणारा बाप मूळचा अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्याचा रहिवासी आहे। अमरावतीतील आनंद मेळाव्याच्या ठिकाणी तो मुलासह आला होता। दारू पिऊन मुलासह फिरणाऱ्या या व्यक्तीला हाफिज खान यांनी हटकले। त्यावर मुलगा विकायचा असल्याचे सुहास शिमटे यांनी सांगितले। 5,000 द्या आणि मुलगा घ्या असे तो म्हणत होता। हाफिज यांनी 2,500 बोली लावली। विशेष म्हणजे याला तो तयार देखील झाला। प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत हाफिज यांनी त्याला बोलण्यात गुंतवून ठेवले आणि पोलिसांशी संपर्क केला। कोतवाली पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी येऊन या दारुड्या बापाला ताब्यात घेतले। हाफिज यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे एक निरागस चिमुकला बचावला। दरम्यान दगडाचा काही नसलेला हा बाप आता पोलिसांच्या ताब्यात आहे। महाराष्ट्रात अगोदरच उशिरा आगमन झालेल्या मान्सूनचे मंगळवारी खऱ्या अर्थाने औरंगाबाद जिल्ह्यात जोरदार आगमन झाले। दुपारनंतर तब्बल तासभर पावसाचा जोर होता। जून महिन्यात प्रचंड उकाड्याने अस्वस्थ असलेल्या औरंगाबादकरांना या पावसामुळे दिलासा मिळाला। गेल्या आठवड्याभर प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांचे जीव अखेर भांड्यात पडले। मान्सूनचे आगमन उशिरा होणार म्हणून चिंताग्रस्त असलेले शेतकऱ्यांनाही पावसाच्या आगमनाने दिलासा मिळाला। औरंगाबाद शहरात पावसाच्या सरींनी शहरातील वाहनधारकांना पाणी भरलेल्या खड्ड्याचे रस्त्यातून वाट काढण्यात कसरत करावी लागली होती। मात्र औरंगाबाद शहरात पावसाच्या सरींनी शहरातील वाहनधारकांना पाणी भरलेल्या खड्ड्यातील रस्त्यातून वाट काढण्यास मोठी कसरत करावी लागली। प्रतिनिधी इम्रान शेख सह आधार न्यूज मुंबई डेस्क। महाराष्ट्रात येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे। या निमित्ताने सर्व पक्षांनी आपल्या परीने रणनीती आखायला सुरुवात केली असल्याचे पाहायला मिळते। याच निमित्ताने एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी, खासदार इम्तियाज जलील यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा प्रकाश आंबेडकरांची एक गुप्त बैठक दिल्लीत पार पडली। वंचित आघाडीने राज्यात लोकसभा निवडणुकीत एका खासदाराची कमाई करत तब्बल 18 मतदारसंघात लाखांपेक्षा जास्त मते घेतली। यामुळेच वंचितसाठी विधानसभा निवडणूक महत्वपूर्ण मानली जाते। दरम्यान प्रकाश आंबेडकरांनी विधानसभा निवडणूक लढवावी यासाठी खासदार ओवेसी व इम्तियाज जलील यांनी साकडे घातल्याची चर्चा आहे। त्यांच्यासाठी एमआयएम औरंगाबाद दक्षिणची जागा सोडायला तयार असल्याची माहितीही समोर आली। प्रतिनिधी इम्रान शेख सह आधार न्यूज मुंबई डेस्क। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील एक मोठी माहिती कोर्टाच्या कामकाजात समोर आली। डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील संशयित आरोपी शरद कळसकरने सचिन अंदुरेच्या साथीने दाभोलकरांवर गोळीबार केल्याची कबुली दिली आहे। मनोवैद्यकीय चाचणीत कळसकरने कबुली दिल्याचं सीबीआयने म्हटलं आहे। सीबीआयकडून याबाबतचा एक अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला। डॉक्टर दाभोलकर हत्या प्रकरणात कळसकरचे वकील ॲडव्होकेट संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना 25 मे रोजी सीबीआयने अटक केली होती। गेल्या वर्षी जून महिन्यात ॲडव्होकेट पुनाळेकर यांची भेट घेतली होती। त्यावेळी पुनाळेकर यांनी दाभोलकर यांची हत्या करण्यासाठी वापरलेले शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला होता असे कळसकरने न्यायवैद्यकीय चाचणीत सीबीआयला सांगितले। ठाणे महापालिकेच्या शाळांमध्ये गरीब विद्यार्थी शिक्षण घेतात, त्यांच्या स्वच्छतेकडे आणि त्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्यासाठी पालिकेच्या शाळांमध्ये हँडवॉश बसवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली। मात्र हा प्रस्ताव आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे। या शाळांतील शौचालयांमध्ये मूलभूत सुविधा देखील उपलब्ध नसल्याने 1,40,00,000 खर्च करून हँडवॉश खरेदी करण्याची आवश्यकता काय असा सवाल संबंधित संघटनेच्या वतीने उपस्थित करण्यात आलाय। स्वाभिमानी संघटनेचे ठाणे शहर अध्यक्ष विजय त्रिपाठी यांच्या नेतृत्वाखाली नौपाड्याच्या शिक्षण विभागाच्या कार्यालयाच्या बाहेर हे आंदोलन करण्यात आलंय। या हँडवॉशची काही गरज नाही आहे विद्यार्थ्यांना। सर्वप्रथम विद्यार्थ्यांना स्वच्छ टॉयलेट द्या,
पाण्याची व्यवस्था करा, कडी कोंडे लावा, पण हे कडी कोंडे न लावता, फिनाईल न लावता, हे यांचं पूर्ण अस्वच्छता कारभार ठाणे महानगरपालिका शिक्षण मंडळाचा सुरू आहे. यासाठी आज स्वाभिमान संघटनेने याचा विरोध केला का, पहिले तुम्ही मुलांना प्यायला स्वच्छ पाणी द्या, तुमचे टॉयलेट स्वच्छ करा, व जे दरवाजे तुटलेले आहेत त्याची तुम्ही रिपेअरिंग करा. आम्ही आमचे सन्माननीय नेते आमदार नितेश नारायण राणे साहेबांना, ठाणेकर जनता व स्थानिक पालक म्हणून आम्ही साहेबांना निवेदन देणार आहोत का, येत्या विधानसभेमध्ये चालू अधिवेशनमध्ये आपण आमच्या ठाणेकरांचा हा प्रश्न मांडावा आणि या भ्रष्टाचाराची चौकशी मुख्यमंत्री किंवा शिक्षण मंत्री यांच्याकडनं उच्चस्तरीय तुम्ही ही त्याच्यावर चौकशीचे आदेश द्यावे व त्यांच्याकडनं चौकशी लावून घ्यावी. मुंबईकरांसाठी एक खुश खबर आहे, आता बेस्टच्या प्रवासाचे दर कमी होणार आहेत. बेस्टचं भाडं कमी करण्याचा हा प्रस्ताव बेस्ट समितीमध्ये मंजूर करण्यात आला असून आता हा प्रस्ताव मुंबई महापालिकेच्या सभागृहाकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे. हे दर त्यानुसार लवकरच लागू होतील. बेस्टचं किमान भाडं 8 रुपयांवरून 5 रुपयांवर येणार आहे. साध्या बसचं जास्तीत जास्त भाडं 20 रुपये असेल. बेस्टच्या एसी बसचं किमान भाडं 20 रुपयांवरून 6 रुपयांवर येणार आहे, तर जास्तीत जास्त भाडं 25 रुपयांवर येणार आहे. बेस्टचे माजी कर्मचारी, मुंबई पोलीस, स्वातंत्र्य सैनिक, दिव्यांग व्यक्ती यांना आता एसी बसमध्ये सुद्धा मोफत प्रवास करता येणार आहे. बेस्टच्या प्रवाशांसाठी खुशखबर असली तरी मुंबई टॅक्सी आणि रिक्षाचं भाडं मात्र वाढणार आहे. त्यामुळे टॅक्सी आणि रिक्षाने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांच्या खिशाचा भार मात्र वाढणार आहे. राज्यातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेदिवस वाढत आहे, मात्र सरकारच्या योग्य नियोजनाच्या अभावाने विद्यार्थ्यांना अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य विद्यार्थी कृती समितीने केला. या विरोधात बुधवारी औरंगाबाद येथील विभागीय आयुक्तालय कार्यालय समोर अर्धनग्न मोर्चा काढण्यात आला. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना या विद्यार्थी आणि आंदोलकांनी निवेदन दिले. महापोर्टल ऑनलाईन परीक्षा पद्धती रद्द करून जिल्हा निवड समितीकडून ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात यावी, क्रायटेरिया असा आहे 15 मार्काला इंग्लिश सर्व विचारण्यात येते, पण एका अशा काही मुलांना 12 मार्काला विचारले. त्याच्यानंतर तुमचं पाऊल काय राहणार? याच्यानंतर आमचं पाऊल जे असेल विद्यार्थी संघटनेचं, जे आम्ही एक चौथी आघाडी खोलू, जसं वंचित बहुजन आघाडीनं राष्ट्रवादी काँग्रेसला पाडलं तसं आम्ही बीजेपी या शिवसेना सरकारला दाखवून देऊ. विद्यार्थी काय असं नाव काय डिगावरचे आज आहे जे आंदोलन आहे ते अर्धनग्न आंदोलन झालेलं आहे. आम्ही शर्ट काढून आमच्या या राज्य शासनाचा निषेध केलेला आहे. आमची सर्वात महत्त्वाची मागणी ही की मध्य प्रदेशमध्ये जे व्यापम घोटाळा झालता त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासन एक मोठा घोटाळा करण्याच्या तयारीत आहे. त्याचं नाव आहे महापोर्टल. महापोर्टलच्या माध्यमातून नोकर भरती घेण्याचं मोठं षड्यंत्र या राज्य शासनानं केलेलं आहे, पण हे षड्यंत्र आम्ही लवकरात लवकर पाडू. मित्रांनो, महापोर्टलच्या माध्यमातून जर नोकर भरती घेतली तर विद्यार्थ्याला आन्सर की राहत नाही, नेमकं आपण कोणते उत्तर दिलेलं ते माहीत नाही. आणि जे जिल्हा निवड समितीच्या माध्यमातून ज्या अगोदर परीक्षा होत होत्या त्या एकदम प्रामाणिक होत होत्या, त्यामुळे महापोर्टल हे बंद करा, बरखास्त करा आणि जिल्हा निवड समितीला सर्वच्या सर्व या नोकर भरतीच्या अधिकारी द्या, ही आमची सर्वप्रथम महत्त्वाची मागणी आहे. ऑल इंडिया फेडरेशन
मतदान झाले. यामध्ये सेंट्रल रेल्वे मजदूर संघ, नॅशनल रेल्वे मजदूर युनियन, कामगार सेना या पॅनलची जोरदार टक्कर झाली. या निवडणुकीचा निकाल 27 जून रोजी CST मुंबई येथे जाहीर होणार आहे. प्रतिनिधी सुभाष शेंगे, आधार न्यूज, मुंबई डेक्स. डोंबिवली जवळील शिरोडवरील देसाई गावात बुधवारी अग्निसमाज प्रतिष्ठानचे विलास म्हात्रे टोरेंट पॉवर कंपनी विरोधात आमरण उपोषणाला बसले. टोरेंट पॉवर कंपनी हटाव अशी मागणी त्यांनी केली आणि या उपोषणाला अग्निकोळी संघटना तसेच इतर काही संघटनांनीही पाठिंबा दिला. शिरोडवरील विविध गावे दिवा मुंगळा या भागात टोरेंट पॉवर कंपनीला विजेचे कंत्राट देण्यात आले, ते रद्द करावे यासाठी आज अग्निसमाज प्रतिष्ठानचे विलास म्हात्रे हे देसाई गावात आमरण उपोषणाला बसले आहे. या उपोषणाला गावातील नागरिकांनी पाठिंबा दिला असून उपोषणाला अग्निकोळी संघटना तसेच इतर काही संघटना यांनीही पाठिंबा दर्शवलाय. मागील 6 महिन्यापासून कंटिन्यू म्हणतो, त्याच्या अगोदर 1.5 वर्षापूर्वीपासून म्हणजे चालत होतं आमचं हे कार्य. 6 महिन्यापूर्वी आम्ही मोर्चा नेला, त्यावेळी माननीय पालकमंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिलं. त्यानंतर आम्ही ऊर्जामंत्र्यांना भेटलो, त्यांनी पण आम्हाला जनसुनावणी लावा आश्वासन त्यांनी लावली नाही. त्यानंतर साखळी उपोषण पण केलं आम्ही, त्यावेळी माननीय खासदारांनी आम्हाला आश्वासन दिलं, कुणीही आमचं आश्वासन पाळलेलं नाही आहे म्हणून. आणि खासदारांनी जेव्हा आमचं उपोषण सोडलं त्यावेळी सांगितलं होतं की जर आमचं आश्वासन पाळलं गेलं नाही तर आम्ही आमरण उपोषण करू, आणि मग त्याच धर्तीवर आम्ही पुढे ही पावलं उचललेलं आहे आमरण उपोषणाचं. आमची मागणी हीच आहे की MSEBला का आठवता तुम्ही, त्यांच्याकडे मॅनपॉवर कमी ठेवता, साधन सामग्री देत नाही आणि मग म्हणतं की लॉसमध्ये जाते. त्यांच्याकडे जर मनुष्यबळ आणि साधन सामग्री कमी असेल तर ते कुठून सेवा पुरवणार? आपल्या घरात जर जेवायला साहित्य नसेल तर आपण जेवण कुठं बनवत? त्याच पद्धतीने हे सगळं चाललेलं आहे. यापूर्वी टोरेंट पॉवर कंपनी नको यासाठी मोर्चा काढला होता, निवेदन दिले होते, मात्र सरकारने लक्ष दिले नाही म्हणून आजपासून आमरण उपोषणाला बसलो आहे आणि त्याची जबाबदारी प्रशासनावर असणार आहे असे म्हात्रे यांनी यावेळी सांगितले. प्रतिनिधी शरद शहाणेसह आधार न्यूज, मुंबई डेक्स. ठाणे शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. ठाणे महापालिकेने धोकादायक इमारतींचे मान्सूनपूर्व सर्वेक्षण केले आहे. त्यानुसार तब्बल 2500 लाखांपेक्षा अधिक नागरिक धोकादायक इमारतींमध्ये वास्तव्य करत असल्याचे उघड झाले. एकूण लोकसंख्येच्या 10% नागरिक या इमारतींमध्ये राहत आहेत. शहरात नेमक्या किती धोकादायक इमारती आहेत तसेच या धोकादायक इमारतींमध्ये किती कुटुंबियांचे वास्तव्य आहे याची माहिती घेण्यासाठी ठाणे महापालिकेने मे महिन्यात सर्वेक्षण केले होते. यामध्ये 4507 इमारती या संपूर्ण शहरात धोकादायक असल्याचे समोर आले. यांपैकी जवळपास 200 इमारती या राहण्यास अत्यंत धोकादायक आहेत. आणि वारंवार इथं आम्ही बघत राहतो, पहिल्यापासून लहानपणापासून बघतच आलो. बिल्डिंग पडतात, परत त्यावेळी टेक्निकल बांधकाम नव्हतं आणि त्यावेळी असे चालू बिल्डर लोक असायचे. त्यावेळी ते लोकांनी असे उभ्या बिल्डिंग केलेत की ते कधी कोसळतील आणि कधी पडतील माहिती नाही. तर त्यावेळी स्वस्तानी घेतलेले बिल्डिंगमध्ये रूम, पण असं त्यांना पुढं असं त्रास होणार ते माहिती नाही. आणि सत्ता येतात आणि सत्ता नुसते बदलतात ते, पण कामं काय होत नाहीत, नुसतं वारंवार आश्वासनं हेच आम्हाला भेटतात आहे. ठाणे शहरामध्ये सर जे काही यावर्षी जे धोकादायकचं सर्वेक्षण केलं आहे त्याच्यानुसार साधारणतः 4507 इमारती अनधिकृत धोकादायक इमारती असल्यात आढळून आलेल्या आहेत. त्यातल्या 103 इमारती जे आहेत ते C1 कॅटेगरीमधले आहेत आणि 98 इमारती आहेत ते C2A मधले आहेत. तर शासनाचं जे 5/11/2015 जे सर्क्युलर आहे त्यानुसार ज्या C1 आणि C2A मधल्या ज्या काही इमारती आहेत त्या त्वरित रिक्त करण्याचे आदेश आहेत. त्यानुसार महापालिकेकडून कारवाई चालू आहे. कालही मान्य आहे तसं यांनी मीटिंगमध्ये तसे आदेश दिलेले आहेत की C1 आणि C2A कॅटेगरीमध्ये ज्या काही इमारती आहेत त्याचं पाण्याचं कनेक्शन बंद करणे आणि विद्युत कनेक्शन त्वरित खंडित करण्याबाबतचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार कारवाई चालू आहे. गाडी आहे MH04JU6429 मोठा ट्रक, मोठा कंटेनर आहे. या गाडीमध्ये गुटख्याचं ट्रान्सपोर्टिंग होत असल्याची माहिती मिळताच आम्ही आमचे सर्व पथके तयार केले आणि भिवंडी वाडा
ह्या महामार्गावर आम्ही आमचे पथक तैनात केले असता साधारण सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास मोटार ट्रक क्रमांक MH04JU6429 येलो रंगाचा आहे, त्याचं वर्णन दिल्याप्रमाणे त्याला आम्ही थांबवला असता. त्या गाडीचा चालकाने गाडीने थांबवता ते परत गाडी पुढे निघून गेला. आम्ही त्याचा पाठलाग करून वाडा पोलीस स्टेशन हद्दीतील सापणे या गावी ती गाडी अडवली. नांदेड जिल्ह्यातील महिपाल पिंपरी या गावात लोकांनी पार्टी कुटुंबावर बहिष्कार टाकला आहे. या कुटुंबातील महिलेच्या पोटात दुखत असल्याने त्यांना रुग्णालयात नेणे गरजेचे होते. यासाठी महिलेच्या कुटुंबातील लोकांनी प्रवासी वाहतूक करणारे वाहन भाड्याने मिळवण्यासाठी प्रयत्न केले, मात्र कोणता वाहन चालक आला नाही. गावकऱ्यांच्या सांगण्यावरून वाहन धारकांनी त्यांचे भाडे घेणे टाळले. पार्टी कुटुंबावर बहिष्कार टाकल्यामुळे त्यांच्यातील गर्भवती महिलेच्या पोटात त्रास होत असतानाही तिला शहरात नेता आले नाही. वाहनधारकांनी नकार दिल्याने शेवटी तिला जवळपास 6 किलोमीटर पायी चालावे लागले, त्यामुळे महिलेचा गर्भपात झाला. प्रचंड मरण यंत्रणा सहन करत हे जग पाहण्या अगोदरच पोटचा गोळा तिला गमवावा लागला. या प्रकरणी जबाबदार असलेल्या संबंधितावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी मंगलाबाई पवार यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. भाऊजीचं बाळ पडलंय सर, त्याचं कारण आहे गाववाल्याचं सर. गावातल्या लोकांना वाहनात घेतलं नसल्यामुळं आणि सतत एका वर्षापासून बहिष्कार चालूच असल्यामुळं आज माझ्या भाऊजीला भावाला लेकरू गमावं लागलं सर. मी ESP कडं कलेक्टर साहेबांकडे बी गेले, भेट दिली त्यांना की सर काहीतरी करा. मी उपोषणाचे वेळोवेळी अर्ज दिले सर, मला उपोषणला बसावं लागणार नाही तर मला न्याय द्या सर. तर त्यानं सांगितलं की आम्ही शांतता कमिटीची मिटिंग घेऊ. मग कुठलीही मिटिंग घेतली नाही सर. पोलीस स्टेशन लिमगावला पण गेलेले, त्यानं पण सांगितलं की आम्ही शांतता कमिटीची मिटिंग घेऊ, आम्ही गावात येऊ समजून सांगू. त्यानं पण काहीच केलं नसल्यामुळं हे जे लोक कोणी आहे सर जबाबदार, माझ्या भावाच्या बाळ आज आमच्या मध्ये राहिलं असतं त्याला आज येऊ दिलं नाही दुनियामध्ये, दुनिया पाहू दिली नाही ह्या गाववाल्यानं. आणि जे कोणी आहेत त्याच्या मध्ये त्यांना सपोर्ट करणारे कर्मचारी हो कोणी पण हो त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे सर आणि आम्हाला न्याय भेटला पाहिजे सर. एका आता लहान बाळ गेलेलं आहे सर, उद्या त्याला मोठं माणूस एखादं मिळल्याच्या नंतर आम्ही काय करणार सर. आम्ही इतर रोज मंजुरी करून खाता, माझे भाऊ हॉटेलमध्ये काम करून खायले सर. नाहीतर सर आम्ही जर खोटं बोलत असेल तर CID चौकशी लावा आणि आमची चौकशी करून आमचं काय करायचं तुम्ही ठरवा सर. नाहीतर आम्हाला जगायचा अधिकार नसन, बाबासाहेबांना अधिकार दिलेला आहे जगायचा, आम्ही त्याप्रमाणे आम्ही जगत आहे सर. आम्हाला जर हे लोक जगू देत नसतील तर आम्हाला तुम्ही स्वतः मुख्यमंत्री, आदिवासी मंत्री, राज्यपाल नरेंद्र मोदी साहेब हात जोडून विनंती आहे की तुम्ही तुमच्या हातानं आम्हाला खतम करून टाका हे पारधी समाजाला. आम्हाला जगायचा अधिकार नसेल तर आम्हाला मारून टाका ही नम्र विनंती, नाही तर लवकरात लवकर आम्हाला न्याय द्या सर. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या लाभापासून अनेक कर्जबाजारी शेतकरी वंचित आहे. कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी आगामी महिन्याभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोठी घोषणा करणार असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत केली. शेतकऱ्यांसाठी यावर्षी 58,244 कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे टार्गेट आहे, त्यामुळे बँकांनी कसलेही आढेवेढे न घेता शेतकऱ्यांना कर्ज द्यावे, अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी SLBCच्या बैठकीत बँक अधिकाऱ्यांना दिला आहे. त्यामुळे पीक कर्जाची आवश्यकता असणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा कर्ज नक्की मिळेल. जलयुक्त शिवार योजनेचा फायदा न झाल्याचा मुद्दा विरोधकांनी उचलला होता, त्याला उत्तर देताना अर्थमंत्र्यांनी अनेक ठिकाणी पाऊस कमी पडला असतानाही यंदा 24 लाख मेट्रिक टन पीक वाढल्याचं सांगितलं. तर या होत्याच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत राहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.